नमस्कार मंडळी, माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आला आहे घरबसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती। मग वाट कसली पाहताय? आज सबस्क्राईब करा व घंटीच्या बटणावर क्लिक करा। शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर। पाहूयात लासलगाव व लासलगाव विंचूर बाजार समितीचा दिनांक 24 फेब्रुवारी 2020 सविस्तर कांदा रिपोर्ट। सर्वप्रथम पाहूयात लासलगाव बाजार समितीचा रिपोर्ट। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 14,500 क्विंटलची आवक दाखल झाली होती। कमीत कमी बाजारभाव 900 रुपये क्विंटलप्रमाणे होते, तर सर्वसाधारण बाजारभाव 1,800 रुपये क्विंटलप्रमाणे होते। तर लासलगावमध्ये आज जास्तीत जास्त बाजारभाव 2,031 रुपये हा आत्तापर्यंत निघालेला जास्तीत जास्त बाजारभाव आहे। तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव बाजारपेठेमध्ये आज कांद्याच्या क्विंटलमागे 200 रुपयांची घसरण झालेली आपणास पाहावयास मिळत आहे। त्यानंतर लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कमीत कमी बाजारभाव आज 1,000 रुपये क्विंटलप्रमाणे होते, तर सर्वसाधारण बाजारभाव 1,850 रुपये क्विंटलप्रमाणे होते। तर जास्तीत जास्त बाजारभाव विंचूरमध्ये आज 2,000 रुपये क्विंटल कांद्याला निघालेला आहे। तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये विंचूरमध्ये बाजारभावामध्ये 100 रुपयांची क्विंटलमागे घसरण झालेली आपणास पाहावयास मिळत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।